ते आज काही सांगता येत नाही. मी सांगतो की राजकारणामध्ये कुठल्या वेळेला काय कुठले निर्णय होतील काय होईल, मग आपण बघितलं की निवडणुकीच्या आधी काय होतं निवडणुकीच्या नंतर काय होतं हे आपण बघितलेलं आहे. सगळी अनिश्चितता असते राजकारणामध्ये. अजून तरी तसा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे नाही आहे, पण त्यावेळी आपण विचार करू आहे ज्या ज्यावेळी समोर काय काय विषय येतील त्याप्रमाणे आम्ही निश्चित विचार त्या ठिकाणी करू. पण तू आज तरी असा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे किंवा या विषयावर चर्चा कुठे अजूनपर्यंत झालेली नाही. तिथे भाष्टकर बिहारमध्ये त्यांनी ते सांगितलं होतं, पण एक नेता फडकला नाही तिकडे. त्यांनी मोठी यादी जाहीर केली होती की आमचे स्टार प्रचारक कोणते आहेत, एक तरी फडकला का तिकडे, एखाद्या तरी डिपॉझिट वाचलं का? मला वाटतं काय नुसतं वल्गनाकडे ठीक आहे, हे फक्त महाराष्ट्रापुरतं. आणि ते मी तुम्हाला सांगतो, जर लोकसभेला जर युती नसती तर काय झाली असती परिस्थिती, विधानसभेला युती नसती तर काय परिस्थिती असती शिवसेनेची, आपणच सांगा, आपणच बघा. म्हणजे आता तरी 55 आले, आमचा स्ट्राईक रेट त्याच्या दुप्पट आहे, ते आमच्या 50% सुद्धा नाही स्ट्राईक रेटच्या दृष्टीने. म्हणजे ज्या जागा वाटप झाल्या त्या दृष्टीने आमच्या ज्या 105 जागा आल्यात आणि त्याच्या 55 जागा, हा स्ट्राईक रेट 50% सुद्धा नाही आहे. त्यामुळे नुसत्या वल्गना करून उपयोग नाही. आम्ही इकडे लढू, आम्ही तिकडे लढू, आम्ही देशभर लढू, अरे लढा ना, पण एखाद्या ठिकाणी डिपॉझिट वाचेल अशी व्यवस्था तर करा. नाही तर नुसतं म्हणायला काय, आम्ही सगळ्या ठिकाणी लढू, लढा. आता तुम्ही पश्चिम बंगालमध्ये जा, ममता दीदींना मदत करा. आता जे काँग्रेससोबतच आहेत त्यांनी सगळं आपलं कपाटातच ठेवून दिलं सगळं काढून, काय मी तर बोलणार त्याचं. त्यांना सगळं मोकळं आहे, त्यांना फक्त भाजप विरोधी पक्ष दिसतोय आता, आणि त्यांना सगळे जवळचे झाले. ते MIM बरोबर मैत्री करतील, त्याच्याबरोबरही लढतील, ममता दीदीबरोबरही लढतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. नाही, मास्क माझ्याजवळ आहे, हा मास्क मी ठेवलेला आहे. पण तो प्रेस घेताना तुम्ही मास्क लावला तर तुम्ही परत म्हणाल किंवा मास्क काढून बोला म्हणून. मला मी सगळ्या कार्यक्रमामध्ये मास्क वापरलेलाच होता. राज ठाकरे साहेबांचा विषय वेगळाच आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की मी मास्क लावत नाही. माझं नाही विचार मिळते जुळते आहेत नाही येत हा विषय वेगळा आहे. मास्कच्या बाबतीमध्ये निश्चित सांगेल की मास्क ठीक आहे, तुम्हाला जर त्याच्याकडे समाधान असेल तर ठीक आहे, आमचे विचार मिळते जुळते आहेत, काही अडचण नाही आमचे विचार मिळते जुळते व्हायला. परंतु मास्कच्या बाबतीत आपण विचारलेलं आहे, तर मास्कच्या बाबतीमध्ये राज साहेबांनी आधी सांगितलेलं आहे की मी ते मास्क पीस वापरत नाही, त्यांनी म्हटलेलंच आहे. पण आम्ही मास्कच्या बाबतीमध्ये आपण सांगतो की आम्ही दिवसभर असं एवढ्या कार्यक्रमामध्ये मास्क वापरत होतो. आता इथे प्रेस असल्यामुळे या ठिकाणी बोलता येत नाही, त्यामुळे एवढी मोठी प्रेस चाललेली आहे, आणि म्हणून मी मास्क काढून ठेवलेला आपल्यासमोर. आपली प्रेस झाली की मी पुन्हा लावून घेईन.